हॅलो मित्रांनो, आपलं मागच्या लेक्चरमध्ये सरासरी 3.2 झालं. आता आपण बघू मग सरासरी 3.3. त्याच्या अगोदर काय बेसिक माहिती दिलेली आहे ते आपण बघूत मग. तर ते बेसिक माहिती बघू. बघा मग काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिले स्टार्टिंगला वर्तुळ कंस कशाला म्हणतात तुम्हाला माहीत काय करून घ्यायचा. वर्तुळ कंस, तर वर्तुळ कंस कशाला म्हणतात बघा. जेव्हा वर्तुळावर एखादी वृत्तछेदिका काढली जाते, वर्तुळावर एखादी वृत्तछेदिका काढली जाते म्हणजे एखादी रेषा ओढली जाते. जसं की इथे ही केली रेषा वर्तुळाला छेदलाली, बरं का. वर्तुळाला काय करायली, छेदलाली. कोणत्या कोणत्या बिंदूत, ए आणि बी बिंदू मध्ये छेदलाली. कोणत्या कोणत्या, ए बिंदू मध्ये आणि बी बिंदू, बी बिंदू मध्ये के रेषा छेदलाली. तर बघा आता ज्या वेळेस एखादी वृत्तछेदिका म्हणजे एखादी रेषा वर्तुळाला छेदते, वर्तुळाला छेदते, त्यावेळेस वर्तुळाचे दोन भाग होतात. त्यावेळेस वर्तुळाचे काय, किती भाग होतात, दोन. बघा ही रेषेच्या वरचा एक भाग आणि खालचा एक भाग, बोला येत ना, वरचा एक भाग आणि खालचा एक भाग. तर बघा आता हे बघा, वर्तुळाचा या रेषेच्या वरचा भाग कोणतो होय, वर्तुळाचा नाही आहे कोणतो होय, हे भाग. तर ह्याला काय म्हणतात मग, कंस म्हणतात. इथून एवढा जे भाग बनला याला काय म्हणतात, कंस. आणि खालच्या साईडला जे भाग बनला याला आपण वर्तुळ कंस म्हणतात. लक्षात आलं, जेव्हा एखादी रेषेचं वर्तुळाला छेदत असेल तर त्यावेळेस वर्तुळाचे किती भाग होते, दोन, त्यांना काय म्हणतात, वर्तुळ कंस. लक्षात आलं मग बघा, वर्तुळ कंस कोणतं कोणतं म्हणाले, मग हे ए बी इकडलं, इकडलं बी ए बी. पण आता ए बी ए बी डबल कंस आहे म्हणून आपण काय नाव दिलं, इकडे एक बिंदू दिल्या वर्तुळावर आणि इकडल्या साईडला एक बिंदू दिला, म्हणजे लक्षात ठेवा नेमकं कोणतं कंस कोणतं आहे. वरच्या साईडचं कंस बघा, हे ए बी हे मोठा आहे, बरोबर की, ए बी कंस हे मोठा आहे. आणि सॉरी, ए वाय बी, ए वाय बी वरचं कोणतं कोण कंस होय. आता ए बी न म्हणता आपण काय म्हणू, ए वाय बी, ए वाय बी हा कंस मोठा आहे आणि ए एक्स बी हा कंस काय, छोटा. तर बघा आता हे मोठं दिसलं तुम्हाला, मोठा हा तर याला काय नाव द्यायचं, मग ह्याला म्हणतात विशाल कंस. ह्याला काय म्हणतात, विशाल कंस. ह्याला काय म्हणतात, विशाल कंस. लक्षात आलं, विशाल कंस कशाला म्हणतात, जेव्हा एखादी छेदिका वर्तुळाला छेदते किंवा वृत्त छेदिका वर्तुळाला छेदते, त्यावेळेस ज्या बाजूमध्ये, ज्या वर्तुळाच्या बाजूमध्ये हा केंद्रबिंदू येते, ज्या कंसाच्या बाजूला, आता ज्या बाजूला केंद्रबिंदू जाते त्याला काय म्हणतात, विशाल कंस म्हणतात. आणि जिकडे जात नाही त्याला काय म्हणतात, लघु कंस. त्याला काय म्हणतात, मग इकडल्या साईडला लघु कंस, त्याच्या ऑपोजिट साईडला लघु कंस म्हणतात. लक्षात आलं मग, विशाल कंस आणि लघु कंस काय राहते, ते हे लघु कंस. समजलं मग, लक्षात आलं. आता विशाल कंस आणि लघु कंस कशाला म्हणतात, जेव्हा एखाद्या रेषेचं वृत्त छेदिका वर्तुळाला छेदते, त्यावेळेस वर्तुळाचे दोन भाग येतात. ज्या आणि जेव्हा केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या बाजूला जातो त्याला काय म्हणतात, विशाल कंस म्हणतात. आणि ज्या त्याची जी उरलेली बाजू राहते त्याला लघु कंस म्हणतात. लक्षात आलं मग, संपलं वर्तुळ कंस. लक्षात आलं, आता या वर्तुळाला जेव्हा एखादी रेषा छेदते त्यावेळेस वर्तुळाचे दोन भाग होते. आता हे इकडल्या साईडचे एक भाग, इकडल्या साईडचे एक, ह्याला म्हणतात वर्तुळ कंस. म्हणजे ए वाय बी हे एक कंस झालं आणि ए एक्स बी हे दुसरं कंस झालं. लक्षात आलं मग. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचा केंद्रीय कोण. त्याच्यानंतर तुम्हाला काय शिकायचा, केंद्रीय कोण. केंद्रीय कोण कशाला म्हणतात, कोण तर तुम्हाला माहित आहे, जेव्हा दोन रेषा मिळून एखादं कोण, असे दोन रेषा मिळून जेव्हा एखादं प्रांताला कोण तयार असेल त्याला कोण म्हणते, बरोबर. जेव्हा या दोन रेषा एक दुसऱ्याला छेदते त्यावेळेस तिथं काय तयार होते, कोण तयार होते. लक्षात आलं. आता तुम्हाला केंद्रीय कोण म्हणजे नेमकं काय ते शिकायचं. केंद्रीय कोण म्हणजे ज्या वेळेस जेव्हा असे दोन रेषा मिळून कोण तयार होते छेदल्याच्या नंतर, तेव्हा ह्या जे रेषेचे दोन जे बिंदू आहेत ते जर वर्तुळावर असतील, ह्या रेषेचे जर दोन बिंदू वर्तुळावर असतील तर इथल्या कोणाला काय म्हणते, केंद्रीय कोण म्हणते. या कोणाला काय म्हणते, केंद्रीय कोण. लक्षात आलं. तर बघा, जसं की केंद्रीय कोण, आता हे कोण कोणता आहे, इथं ए ओ बी, ए ओ बी हा कोण आहे, ए ओ बी हा कोण आहे. त्याचा अँगल किती ग्रहीत धरले आपण, किती ग्रहीत धरले, किती आहे त्याचा कण, त्याचं कोण किती, कोणाचं माप किती आहे, थीटा आहे. लक्षात आलं. तर बघा, ए ओ बी, ए ओ बी काय होय, केंद्रीय कोण. तर बघा मग, केंद्रीय कोण ए ओ बी कशा तसका, कारण की याचे जे दोन बिंदू आहेत ते काय आहेत, वर्तुळावर आहेत. त्या रेषेचे दोन बिंदू काय आहेत, वर्तुळावर आहेत, म्हणून त्याला काय म्हणतात, केंद्रीय कोण. लक्षात आलं मग. आता दुसरी गोष्ट, आता तुम्हाला केंद्रीय कोणामध्ये, केंद्रीय कोणामध्ये ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे. आता केंद्रीय कोणामध्ये बघा, आता तुम्हाला कंसाचं माप लक्षात आलं. केंद्रीय कोण कशाला म्हणते ते, जेव्हा त्या कोणाचे, जे कोणाचे रेषा राहते
त्याचे दोन बिंदू हे वर्तुळावर राहतात, त्यावेळेस त्याचे कोन तयार होते, याला काय म्हणतात? केंद्रीय कोन. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला आता समजा कंसाचं माप, कंसाचं माप, आता जे वर्तुळ कंसाचं माप कसं काढायचं लक्ष द्या, वर्तुळ कंसाचं माप कसं निघते ते बघा, लक्ष द्या. जेव्हा आता समजा आता हे दोन भाग व्हायले बरोबर, की वर्तुळाचे किती भाग व्हायले, दोन. कसं, इथून एवढं एक आणि इथून एवढं एक, दोन वर्तुळ कंस तयार व्हायले बरोबर, की इथून एवढं एक आणि इथून एवढं एक, त्या वर्तुळाचे किती कंस तयार व्हायले, दोन व्हायले. इथून एवढं एक बघा, हे इथून एवढं एक, त्याच्यानंतर राहिलेले इथून एवढं एक, दोन दोन भाग, दोन वर्तुळ कंस आहेत. तर लक्ष द्या, आता वर्तुळाचं वर्तुळाच्या एकूण वर्तुळाचं किती, सॉरी एकूण वर्तुळाचं किती माप राहते, वर्तुळाचं सगळं माप किती राहते, किती अंशाचं राहते, पूर्ण वर्तुळ 360 अंश मापाचं राहते, पूर्ण वर्तुळ किती अंशाचं राहते, 360 अंश मापाचं राहते. लक्षात आहे ना, माहित आहे ना तुम्हाला? तर बघा, लक्ष द्या, आता तुम्हाला कंस ए पी बी, हे पी बिंदू इथं आहे ना, कंस ए पी बी चं माप काढायचं असलं, कंस ए पी बी, कंस ए पी बी चं माप जर काढायचं असलं तर कशा पद्धतीने जिंकायचे बघा. कंस ए पी बी बरोबर आहे कोणाचा, कोण ए ओ बी चा, ए ओ बी चा, म्हणजेच कंस ए पी बी चं माप कशाच्या बरोबर राहते, केंद्रीय कोणाच्या मापाच्या, जे केंद्रीय कोणाच्या मापामध्ये, केंद्रीय कोणामध्ये जे कंस आले त्याच्या एवढं राहते. लक्षात आलं? म्हणजेच बघा, इथून एवढं कंस या कोणाच्या, केंद्रीय कोणामध्ये बरोबर, की इथून एवढं कंस कशात आहे, या केंद्रीय कोणात आहे, म्हणजे केंद्रीय कोणाचं माप किती ग्रहित झाले, आपण थीटा ग्रहित झाले, म्हणजेच कंस ए पी बी चं माप किती आहे, थीटा अंश आहे, म्हणजेच ते केंद्रीय कोण जे तयार होते तेवढंच माप त्या कंसाचं राहते. लक्षात आलं मग? म्हणजेच कंस ए पी बी बरोबर कोण ए ओ बी चं माप. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता काय, आता इथून एवढा, आता तुम्हाला कंस कशाच काढायचा आहे, ए क्यू बी, कंस ए क्यू बी चं माप काढायचं आहे, कंस ए क्यू बी चं माप बघा, कंस ए क्यू बी चं माप काढायचं असलं, ए क्यू बी चं माप, लक्ष द्या, हे बघा पूर्ण वर्तुळ कंसाच्या माप, पूर्ण वर्तुळाचं किती माप राहते, 360 अंशाचं राहते, पूर्ण वर्तुळाचं माप किती राहते, 360 अंशाचं, हे फक्त थीटा असेल तर मग इथून एवढं किती राहते बरं, इथून एवढं जे कोण आहे किती अंशाचं येते, 360 मधून इथून एवढं वजा करून टाका, 360 मधून इथून एवढ्या कोणाचं माप वजा करून टाका, म्हणजे एवढ्या कोणाचं माप येऊन जाते, म्हणजेच आता हे किती लिहिता येते मग याला, 360 डिग्री मायनस हे थीटा, 360 डिग्रीमधून हे थीटा अँगल वजा केला, म्हणजे त्या पूर्ण कंसाचं माप येते. लक्षात आलं? म्हणजे या कोणाचं बघा, हे कोण विशाल 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 कोण बनल्यावाने बनलाय बरोबर, की दिसलं की इथून एवढं, हे दोन रेषा आहेत आणि इथून एवढं हे कोण बनलं एक. लक्षात आलं मग? म्हणजे जे 360 वजा थीटा डिग्री बघा, मग आता या कोन्स ए क्यू बी चं माप किती येते, कोण ए क्यू बी च्या, कंस बघा, कंस ए क्यू बी चं माप, कंस ए क्यू बी चं माप कशाच्या बरोबर येते, कोण, आता ह्याचं कोण केंद्रीय कोण कोणता आहे, ए बघा, आता ए ओ बी, ए ओ बी, आता एकूण म्हणाले बरोबर, की म्हणजेच कोण पहिल्याचं लिहून घेऊ थीटा अंश म्हणून, बरं की लक्षात येते तुमच्या, कंस बघा ए ओ बी, सॉरी ए पी बी, कंस ए पी बी, ए पी बी बरोबर ए ओ बी चं माप किती आहे, थीटा अंश. लक्षात आलं? त्याच पद्धतीनं आता तुम्ही कंस कशाचं काढून घेत्या, कंस कंस कोणतं, ए क्यू बी, ए क्यू बी बरोबर किती येते मग याचं माप, ए क्यू बी चं कंस, ए क्यू बी चं 360 वजा थीटा डिग्री, म्हणजेच कोणतंच कोणतं केंद्रीय कोण व्हायलंय, ए ओ बीच व्हायलंय, पण हे वरच्या साईडचं व्हायलंय, ए ओ बीच व्हायलंय पण कोण, ए ओ बीच व्हायलंय पण कोणत्या साईडचं, इकडच्या साईडचं, म्हणजेच कंस ए क्यू बी चं माप किती येते, 360 वजा थीटा डिग्री, 360 वजा थीटा डिग्री. लक्षात आलं मग?
अशा प्रकारे तुम्हाला कोणाचं माप, केंद्रीय कोणाचं माप ते काढता येते, कोणाचे माप वर्तुळ कंसाचे माप वगैरे काढता येते. लक्षात आलं मग? त्याच्यानंतर मग तुम्हाला काय लिहायचं आहे, कण त्याच्यानंतर बघायचं आहे काय, कंसाची एकरूपता, कंसाची एकरूपता. तर लक्ष द्या मग, कंसाची एकरूपता कशी राहते ते बघा. तुम्हाला लक्षात आलं कोणाचं माप लक्षात आलं, कंसाच कोणत्याही कोणाचं माप कसं काढता येते, वर्तुळ कंसाचं म्हणा लक्षात आलं, कंसाचं माप कसं काढता येते ते लक्षात आलं. आता कंसाची एकरूपता, कंसाची एकरूपता बघा, लक्ष द्या. आपण कंसाचं माप कसं काढतो तुम्हाला माहित आहे, जे केंद्रीय कोण तयार व्हायला आहे कंसाच्या मध्ये जे केंद्रीय कोण तयार व्हायला आहे तेवढंच कंसाचं माप राहते. त्याच पद्धतीने इकडे बघा आता का हाय, त्या आकृतीकडे लक्ष द्या. इथं दोन वर्तुळ आहेत, केंद्र सी असलेले दोन वर्तुळ आहेत बघा, एक मधल्या साईडनं आहे आतल्या साईडनं आणि बाहेरच्या साईडनं, एक आतल्या साईडनं आहे बाहेरच्या साईडनं. मग ते वेगवेगळे आता इथून एवढी त्रिज्या होय, मोठ्या वर्तुळाची इथून एवढी त्रिज्या होय, इथून एवढी त्रिज्या होय, इथून एवढी आणि इथून एवढी, इथून एवढी, वेगवेगळे त्रिज्या दिलेली आहेत तुम्हाला बरं की. त्याच्यानंतर बघा वेगवेगळे त्रिज्या दिलेली आहेत आणि इथं काय कोणाची माप दिलेली आहे, कोणाची माप दिलेली आहे. तर लक्ष द्या आता कंसाची एकरूपता म्हणजे कंस कोणते कोणते कंस कशा पद्धतीने एकरूप राहतात ते बघा. बघा जसं की या कोणाचं माप आता हे डी सी ई किंवा ई सी डी म्हणा, डी सी ई, डी सी ई म्हणजे हे जे कोण आहे किती अंशाचा आहे, 70 अंशाचा. हे कोण जर 70 अंशाचा असेल तर बघा हे कंस किती अंशाचा येते, मग कंस डी ई, कंस डी ई. बघा आता लक्ष द्या, मोठ्या वर्तुळाकडे लक्ष द्या का हा डी सी ई, कोणतं डी सी ई किती मापाचा आहे, कोण डी सी ई किती मापाचा आहे, 70 अंशाचा. कितीचा आहे, 70 अंश मापाचा आहे. लक्षात आलं की डी सी ई हे कोण 70 अंशाचा. तर लक्ष द्या आता हे कंस कितीचे येते, मग कंस कोणता आहे डी ई, डी ई कितीचे येते, 70 अंशाचेच येते. कितीचे येते, 70 अंशाचेच येते. मग तसंच आता छोट्या वर्तुळाकडे लक्ष द्या, कोण ए सी बी, कोण ए सी बी, ए सी बी कितीचा आहे, 70 अंशाचाच आहे, 70 अंशाचाच आहे की ए सी बी. मग कोण ए बी, सॉरी कंस ए बी, कंस ए बी कितीचे येते, 70 अंशाचेच येते. मग हे बी कंस 70 अंशाचा आहे, इथून एवढं बी कंस जर 70 अंशाचा आहे म्हणलं तर ते बरोबर येते का. तुम्हाला दिसताच दिसलं की ए बी छोटा आहे आणि डी ई मोठा आहे, मग हे आणि हे कंसाचं माप या दोन्ही कंसाचं माप सारखं येते का, येईना, कारण की हे मोठं यायला पाहिजे छोटा यायला पाहिजे. मग लक्ष द्या तुम्हाला हेच शिकायचं आहे कंसाची एकरूपता कशा पद्धतीने. मग कंसाचं हे एकरूप नाही बरं की, ए बी आणि डी ई कंस काय एकरूप नाही, त्याचे दिसायला माप सारखंच येते समान, पण ते एकरूप म्हणता येणार. तर एकरूप कधी म्हणता येते, दोन्ही कण दोन कंस एकरूप कधी म्हणता येते, जर दोन्ही वर्तुळाची त्रिज्या समान असत, दोन्ही वर्तुळाची त्रिज्या ही काय असत, समान असत, आणि त्यांनी केंद्रीय त्यांनी केंद्रित केलेला कोण, त्यांनी केंद्रित केलेला कोण, जसं की ए बी हा कंस आणि डी ई हा कंस एकच केंद्रित करला आहे, कोण कोणतं, 70 अंशाचं. म्हणजेच लक्षात आलं की मी काय म्हणलेलं, बघा जेव्हा दोन्ही वर्तुळांची त्रिज्या समान असेल आणि दोन्ही वर्तुळाची त्रिज्या समान असेल आणि जे कोण कंस तयार झाले त्यांनी केंद्रित केलेला कोण हा समान मापाचा असेल तर ते दोन्ही त्रिकोण काय राहते, एक सॉरी दोन्ही कंस काय राहते, एकरूप. समजू झाले की मी काय म्हणाले, बघा काय म्हणलो मी, जेव्हा दोन्ही वर्तुळे हे छोटं वर्तुळ आहे आणि मोठं वर्तुळ आहे, जर दोन्ही वर्तुळे जर समान त्रिज्येचे असतील, समान त्रिज्येचे असतील आणि त्यांनी आणि जे कंस तयार व्हायले जे कंस तयार आले त्यांनी केंद्रित कोण केलेला जर कोण समान मापाचा असेल तरच ते दोन कंस काय राहतात, एकरूप राहतात, अन्यथा एकरूप नसतात. लक्षात आलं मग, त्याच पद्धतीने इथं बघा हे 40 अंश दिले, म्हणजे इथून एवढं 40 अंशाचं येते, हे इथून एवढं 40 अंशाचं येते, ते एकरूप नसतात बरं काय. त्याच पद्धतीने इथून एवढं एकरूप हे कोण हे 70 अंशाचं दिले, म्हणजे इथून एवढं कंस 70 अंशाचं राहते, इथून एवढं कंस 70 अंशाचं राहते, दिसलं आलं तुम्हाला दिसतात की, पण ते एकरूप नसतात. एकरूप कधी असतात, जेव्हा त्याची त्रिज्या जर सारखी असेल आणि त्यांनी केंद्रित केलेला कोण जर सारखा असेल त्यावेळेस ते एकरूप असतात, अन्यथा नसतात. लक्षात आलं मग, अशा प्रकारे तुम्हाला कंसाची एकरूपता लक्षात आली. त्याच्यानंतर मग पुढे काय, कंसांच्या मापाचे गुणधर्म दिलेला आहे, कंसांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म.
आता थोडी लक्ष द्या इथं थोडी. तुम्हाला हे बघा, कंसाची एकरूपतामध्ये इथे एकदम चांगल्या पद्धतीने दिलेली आहे व्याख्या. दोन कंसांच्या त्रिज्या, हे जे दोन कंस आहेत यांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे, म्हणजे हे माप केंद्रित केलेल्या कोणाचं माप समान असतात तेव्हा ते दोन कंस परस्परांना एकरूप असतात अन्यथा नसतात. बघा, हे जे दोन कंस आहेत त्यांची त्रिज्या भी काय पाहिजे, सारखी पाहिजे, आणि त्यांनी केंद्रित केलेला कोण पण काय पाहिजे, सारखं पाहिजे, समान पाहिजे, तरच ते दोन कंस काय म्हणतात, आपापसात एकरूप असतात नाहीतर नसतात. लक्षात आलं मग? अशा प्रकारे मग तुमचं हे झालं. त्याच्यानंतर कंसाच्या मापात कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. आता थोडं लक्ष द्या, कंसांच्या मापाचा बेरजेचा गुणधर्म. आता तुम्हाला माप काढायचे कंसाचे, लक्ष द्या. आता समजा हेच आकृती आहे, काय गृहीत धरूत आपण, हेच आकृती बघा किंवा पुसतो, दुसरी घ्या, थोडी किचकट वाटल्या म्हणजे वाटतं तुम्हाला. हा लक्ष द्या, आता थोड थोडक्यामध्ये साय समजा हे वर्तुळ आहे, हा थोडी खराब आलं सोंडाका विषय. हा हे काय आहे वर्तुळ, वर्तुळामध्ये बघा कोणते कोणते बिंदू घेऊ, आता हे ए, हे ए बी सी आणि ते घ्या डी. बघा कंस ए सी, कंस कोणतं ए सी, इथून एवढं कंस का आहे ए सी आहे, कंस ए सी, कंस का आहे ए सी आहे, कंस ए सी, कंस ए सी ला मला काय लिहिता येते, कंस बघा इथून एवढं कंस मी घेतलो, हा कंस ए बी सी घ्या, काय करा कंस ए बी सी, ए बी सी, मला कंस ए बी सी ला काय लिहिता येते बघा, कंस ए बी सी ला काय लिहिता येते, कंस ए बी अधिक बी सी, कंस ए बी अधिक बी सी, इथून एवढ्याचा एक भाग आणि इथून एवढ्याचा एक भाग, म्हणजे टोटल ए सी व्हायला कंस ए बी सी बरोबर काय लिहिता येते मग, कंस ए बी अधिक कंस बी सी. लक्षात आलं, मग मला कंस ए सी ला काय लिहिता येते, कंस ए बी अधिक कंस बी सी. त्याच पद्धतीनं जर आता बघा कंस ए बी सी, आता कंस ए सी आहे, कंस ए बी सी, कंस काय ए बी सी आणि कंस कोणतं बी सी डी, कंस बी सी डी या दोघांची बेरीज करता येते का मला, बघा कंस कोणतं ए बी सी एक आहे, कंस ए बी सी इथून एवढं आणि मला कंस कोणतं घेतलो मी बी सी डी इथून एवढं, हे इथून एवढं घेतलो आणि इथून एवढं घेतलो, म्हणजे ह्या दोन्ही मध्ये दोन्ही कंसामध्ये बी सी कंस काय आले कॉमन आले, काय आले कॉमन म्हणजे सारखे आले, तर यामध्ये यावेळेस काय दोन्ही कंसाची बेरीज होत नाही. लक्षात आलं की पण कंस ए बी सी आणि कंस सी डी ए, कंस ए बी सी आणि कंस कोणतं सी डी ए, सी डी ए या दोघांची बेरीज होऊ शकते, कारण की बघा ए बी सी मध्ये कोणतंच कंस ए बी सी आणि सी डी ए मध्ये कोणताच कंस सारखा आला नाही, समान आला नाही, बरं का, म्हणजे या दोन कंसाची बेरीज होऊ शकते पण ह्याची आणि ह्याची होऊ शकणार. लक्षात आलं मग? अशा प्रकारे मग लक्षात आलं तुम्हाला बेरीज कसं करायची काय नाही. त्याच्यानंतर कंसाची बेरीज झालं, त्याच्यानंतर काय आहे पुढचं पॉईंट, तुम्हाला दोन प्रमेय दिलेले आहेत ते साधेच आहेत, तर बघा मग ते प्रमेय बघूत मग. लक्षात आलं तर बघूत मग कोणते दिले प्रमेय, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जेव्हा एकरूप असतात, त्याच्यानंतर दुसरं प्रमेय एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांच्या संगत कंस एकरूप असतात, तर बघूत मग पुढचं पुढे. चला मग बघू, तर बघा मग मित्रांनो प्रमेय काय म्हणते, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. लक्षात घ्या काय म्हणलंय, एकाच वर्तुळामध्ये किंवा एकरूप वर्तुळामध्ये जे जे संगत कंस राहतात त्यांचे जे जीवा राहतात काय राहतात, ते एकरूप राहतात. म्हणजे आता आपण एकच वर्तुळ घेतल्या, त्याच्यामध्ये काय घेतल्या एकरूप कंस घेतल्या, कोणते कोणते ए पी बी आणि डी क्यू सी, कंस ए पी बी आणि डी क्यू सी बिंदू, देवा सी बिंदू, लक्ष द्या
एपीसी एकरूप एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या म्हणजे एपीसी आणि डीक्यूई काय आहे ते एकरूप आहे असं गृहीत धरू. एपीसी आणि काय डीक्यूई हे काय एकरूप आहे. इथून एवढं कंस आणि इथून एवढं कंस काय एकरूप आहे. तर त्यांचे जे संगत जीवा राहतात संगत जीवा म्हणजे एसी आणि डीई हे एकरूप राहते तुम्हाला सिद्ध करायचं. तुम्हाला काय दिलेलं आहे एपीसी आणि डीक्यूई हे कंस काय आहेत एकरूप असतील तर तुम्हाला त्याचे जे जीवा आहेत एसी आणि डीई हे एकरूप राहते ते तुम्हाला सिद्ध करायचं. लक्षात आलं मग या प्रमेयामध्ये नेमकं काय सिद्ध करायचं आहे ते तर लिहा स्टेप बाय स्टेप लिहित गेले की तुमच्या लक्षात येऊन जाते. बघा कशा पद्धतीने सिद्ध करता येते आता एसी आणि डीई कशा पद्धतीने एकरूप दाखवता येते लक्ष द्या. बघा एपीसी एपीसी आणि डीक्यूई हे दोन्ही कंस आहेत आपापसात एकरूप आहेत. आपापसात एकरूप आहेत म्हणजेच त्याने आंतरखंडित केलेलं कोण कोणतं आहे हे इथलं कोण आंतरखंडित केलेलं हे कोण आणि इथलं आणि कंस डीक्यूई ने आंतरखंडित केलेलं कंस कोणता हे कोण हे दोन कंस जर एकरूप असतील तर हे दोन्ही कोण काय राहतात एकरूप राहतात. हे दोन्ही कंस जर एकरूप असतील तर हे दोन्ही कंस काय राहतात एकरूप राहतात. मग बघा ए बी बी ए बी सी बी डी डी बी आणि ई बी हे सगळे काय आहेत एकरूप आहेत कारण की एकाच वर्तुळाच्या सगळ्या त्रिज्या होईल म्हणजे ही बाजू ह्या बाजूला ही बाजू ह्या बाजूला सॉरी ही बाजू ह्या बाजूला एकरूप राहते ही बाजू या बाजूला म्हणजेच बा को बा बा को बा बा को बा हे दोन बाजू तर एकरूप होते. त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी आणि बी सी काय होते एकरूप होते. ए बी आणि बी सी काय होते एकरूप होते. तर मग बघा ए बी आणि बी सी एकरूप झाले तर बा को बा आता इथं बघ त्रिकोण बी डी बी ई मध्ये हे कोणते बाजू डी बी आणि ई बी एकरूप झाले म्हणजेच आता आणि आंतरलिखित कोणला आहे कोण आहे म्हणजेच बा को बा बा को बा बा को बा कसुंडीचा दोन त्रिकोण काय होते एकरूप होते. म्हणजे ही बाजू ह्या बाजूचा एकरूप राहते ही बाजू ह्या बाजूचा एकरूप राहते आणि ही बाजू ह्या बाजूचा एकरूप राहते संपले. तर लिहा मग स्टेप बाय स्टेप लिहित गेले की लक्षात येऊन जाते. तर बघा मग पक्ष पक्षामध्ये बघा काय आहे सगळ्यात पहिले त्रिकोण ए बी सी सॉरी केंद्र बी असले केंद्रबिंदू बी असलेल्या वर्तुळात केंद्र बिंदू बी असलेल्या वर्तुळात बी असलेल्या असलेल्या वर्तुळात केंद्रबिंदू बी असलेल्या वर्तुळात कंस ए बी सी कंस ए बी सी एकरूप कंस कोणता आहे तुम्हाला दिलेला आहे डी क्यू ई एकाच वर्तुळाचे एकरूप कंस बनलं म्हणजे ए पी सी आणि डी क्यू ई एक आहे एकरूप आहेत असं आपण मानलं बघ काही आकृतीमध्ये लक्षात आलं मग कंस ए पी सी आणि डी क्यू ई हे एकरूप आहे तुम्हाला पक्षामध्ये दिलेला. मग तुम्हाला साध्य काय करायचं आहे बघा साध्य काय करायचं आहे एकरूप वर्तुळे जे जे एकरूप वर्तुळ आहेत त्यांनी आंतरलिंग एकरूप वर्तुळाच्या एकरूप एकरूप काय म्हणलं ते एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप कंसाच्या संगत जीवा ही एकरूप राहते. म्हणजे या ए पी सी ची संगत जीवा कोणती आहे एसी आणि डी क्यू ई ची संगत जीवा कोणती आहे डी हे तुम्हाला एकरूपाने दाखवायचा. तर बघा जीवा जीवा कोणती आहे ए सॉरी एसी जीवा एसी एकरूप जीवा कोणती डीई जीवा डीई हे तुम्हाला साध्य करायचं आहे. एसी आणि डीई काय एक रुपया ते तुम्हाला साध्य करायचा हंगा त्याची सिद्धता बघा त्याची काय करा सिद्धता बघा कशा पद्धतीने सिद्ध होते ते लक्ष द्या म्हणजे स्टेप बाय स्टेप लक्षात येऊन जाते बरं का. बघा त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी डी ई मध्ये त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बंद डी बी ई मध्ये डी बी ई मध्ये लक्ष द्या त्रिकोण ए बी सी आणि डी बी ई मध्ये
ए बी सी आणि डी बी ई मध्ये तुम्हाला काय करायचं आहे लक्ष द्या. हे दोन त्रिकोण भेटलाय आपल्याला, हे दोन त्रिकोण भेटलाय कशा पद्धतीने सिद्ध होते ते बघा. आता लक्ष द्या फक्त ओव्हरव्ह्यू बघू आपण. त्रिकोण ए बी सी आणि डी बी ई हे गृहीत धरले तर बघा, ए बी ही बाजू सी डी या बाजूला एकरूप दाखवता येते या दोन्ही वर्तुळ दोन्ही त्रिकोणाची. ए बी बाजू बी डी बाजूला एकरूप दाखवता येते कारण की एकाच वर्तुळाची त्रिज्या होईल. ही बाजू येथून एवढी ए बी आणि बी डी का होईल एकाच वर्तुळाची त्रिज्या होईल म्हणजे ते समान राहतात. मग ए बी ह्याला एकरूप झालं त्याच पद्धतीने बी सी ह्या बी ई ला एकरूप दाखवता येते कारण की एकाच वर्तुळाची त्रिज्या होईल. मग बी सी ह्या बी ला एकरूप झाली, ही बाजू या बाजूला एकरूप झाली, ही बाजू त्या बाजूला एकरूप झाली. आता राहिलं काय बघा, ए बी सी ना अंतर खंडित केलेलं कोण कोणता ई आर आणि बी क्यू ई ना अंतर खंडित केलेलं कोण कोणता ई आर. म्हणजेच हे कोण आणि हे कोण एकरूप येतात कारण की हे दोन दोन्ही कंस काय राहतात एकरूप आहेत म्हणलं. हे दोन्ही कंस एकरूप असतील तर त्याने अंतर खंडित केलेले जे कोण आहे ते पण एकरूप राहतील कारण ह्या अंतर्खंडित केलेल्या कोणाचं माप हे कंसाचं माप राहते लक्षात आले की. म्हणजेच हे कोण आणि हे कोण काय होते एकरूप होते. म्हणून बा को बा बा को बा कसं म्हणजे सारे दोन्ही त्रिकोण काय होते एकरूप होते. एकरूप जर झाले ही बाजू ह्या बाजूच्या एकरूप राहते, ही बाजू या बाजूच्या त्याच पद्धतीने ही बाजू ह्या बाजूच्या एकरूप राहते लक्षात आलं. मग तर बघा मग त्रिकोण ए बी सी व डी बी ई मध्ये बाजू काय, बाजू बाजू ए बी एकरूप बाजू कोणती आहे बी डी किंवा डी बी. लक्षात आलं बाजू ए बी, ए बी एकरूप बाजू डी बी, बाजू ए बी एकरूप बाजू डी बी. तर मग बघा कारण काय येते मग इथं, कारण येते त्रिज्या एकाच वर्तुळाची त्रिज्या, एकाच वर्तुळाची एकाच वर्तुळाची त्रिज्या. लक्षात आलं. त्याच्यानंतर दुसरं आता बाजू बी सी, बाजू बी सी कशाला एकरूप दाखवता येते, बाजू बी सी एकरूप आहे बाजू बीईच्या, बाजू बीईच्या कारण सेम त्या दोन्हीला कारण काय येते एकच येते एकाच वर्तुळाचे काय त्रिज्या आहेत. लक्षात आलं. मग बघा ही बाजू या बाजूला एकरूप झाली, ही बाजू या बाजूला एकरूप झाली, राहिले कोणतं कोण हे कोण आणि हे कोण. तसेच कोण कोणतं ए बी सी, ए बी सी एकरूप कोण कोणतं डी बी ई, डी बी डी बी ई कारण पक्ष बघा आंतरखंडित केलेले कंस आंतरखंडित केलेले कंसाचं माप आंतरखंडित केलेल्या आंतरलिखित केलेल्या आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप आंतरलिखित केलेल्या कोणाच्या मापाचे बोर्ड एवढं राहते. म्हणजे सी कोण आणि ई कोण काय राहते, हे दोन जर कंस एकरूप झाले तर हे दोन कोण काय झाले एकरूप झाले पक्ष लिहा कारण पक्ष. लक्षात आलं दोन कंस एकरूप आहेत म्हणजे दोन्ही कोण काय एकरूप आहेत. लक्षात आलं. मग म्हणून का बा ओ बा बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, बाको बा कसोटी नुसार, कसोटी नुसार बाको बा कसोटी नुसार काय म्हणता येते आपल्याला त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण बी डी बी ई, डी बी ई. लक्षात आलं. मग म्हणून आता लक्ष द्या इकडे, म्हणून काय ही बाजू ह्या बाजूच्या एकरूप झाली, ही बाजू ह्या बाजूच्या एकरूप झाली म्हणजे ही बाजू आपण आपलं ही बाजू कशाच्या एकरूप येते ह्या बाजूच्या. म्हणून बाजू ए सी एकरूप बाजू कोणती डी ई, डी ई. मग झालं तुमचं सिद्ध. म्हणून जीवा ए सी, जीवा ए सी एकरूप जीवा डी ई अशा प्रकारे तुमचं सिद्ध झालं. लक्षात आलं मग ते तुम्हाला सिद्ध करायचं होतं. आता तुम्हाला पुस्तकीमध्ये दिलेले आहे काय दिले रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा म्हणले पक्ष दिले. लक्षात आले की मग काय पेज नंबर 61 वर बरोबर की
बाजू ए बी एकरूप बाजू डी बी दिले, बाजू ए बी एकरूप आणि बाजू ए बी एकरूप डी बी दिले, म्हणजे एका वर्तुळाची दोन्ही बाजू आपण जसं इथे दाखवल्या ए बी आणि डी बी एकरूप दाखवल्या, कारण की एकाच वर्तुळाची त्रिज्या त्रिज्याही वर्तुळाची समान राहते, लक्षात आले? तसंच आता खालचे दोन बाजू दिले रिकाम्या, बाजू मग एकरूप बाजू दिले, म्हणजेच बाजू बी सी एकरूप बाजू बी ई, कारण काय ते कारण त्रिज्या काय ते एकाच वर्तुळाची त्रिज्या येते. तसंच मग त्रिकोण ए बी सी कोण ए बी सी कोण ए बी सी एकरूप कोण डी बी ई आपण इथे दाखवल्यासारखं, कारण एकरूप कंसाच्या व्याख्या, एकरूप कंसाची व्याख्या मी पक्ष लिहिलो बरं का, इथे कहा पक्ष एकरूप कंसाची व्याख्या काय म्हणते, जर हे दोन्ही कंस ह्या कंसाचं माप हे आंतरखंडित आंतरखंडित किल्ल्या कोणाच्या एवढा राहते, लक्षात आले की? त्याच्यानंतर म्हणून आता बा को बा बा को बा कसोटीनुसार काय झालं, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण डी बी, म्हणजे आता रिकाम्या जागा दिल्या म्हणजे कोणत्या कसोटीनुसार येते, बा को बा कसोटीनुसार बरं का, म्हणून जीवा ए सी, आता मी तर बाजू लिहिलो पहिले बाजू दाखवून म्हणून नंतर जीवा दाखवतो, अशा प्रकारे तुमची सिद्धता झाली, लक्षात आलं मग. त्याच्यानंतर बघू मग प्रमेय दुसरा, बघा मग काय म्हणते प्रमेय, एकाच वर्तुळाच्या किंवा एकूण वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात, आता हे उलट दिले त्याच्या काय दिले उलट, पहिले काय म्हणलं होतं तुम्हाला हे कंस जर एकरूप असतील तर त्याचे संगत जीवा काय राहते एकरूप राहते ते लिहिलेलं होतं, तर तुम्हाला आता काय सिद्ध करायचं आहे, जर जीवा जर एकरूप असतील म्हणजे पी क्यू आणि आर एस हे जर एकरूप असतील तर त्यांनी म्हणजे जे इथलं कंस आहे पी एम क्यू आणि आर एन एस हे एकरूप राहते तुम्हाला सिद्ध करायचं आहे, तर बघा कसं बघ कशा पद्धतीनं सिद्ध करता येते, स्टेप बाय स्टेप लिहून गेले की लक्षात येऊन जाते. बघा पक्ष पक्षात काय लिहिलं ते लिहून टाका, काय काय लिहिलेलं आहे, त्रिकोण पी ओ क्यू सॉरी केंद्र ओ असलेल्या वर्तुळात केंद्र ओ केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळात वर्तुळात केंद्र ओ असलेल्या वर्तुळात जीवा पी क्यू आणि आर एस जीवा पी क्यू एकरूप जीवा पी क्यू एकरूप जीवा आर एस हे तुम्हाला दिलेला आहे, पी क्यू आणि आर एस काय म्हणलंय एकरूप आहेत म्हणलंय तुम्हाला एक आंतर यांचं जे कंस आहे त्यांचे संगत कंस पी एम क्यू आणि आर एन एस ते तुम्हाला एकरूप दाखवायचं आहे, साध्य साध्य म्हणजे काय ते मग तुम्हाला काय साध्य करायचं, साध्य काय करायचं आहे कंस पी एम क्यू कंस कोणता आहे पी एम क्यू एकरूप कंस कोणता आर एन एस आर एन एस, लक्षात आलं काय साध्य करायचं आहे ते मग बघायची आता सिद्धता, आता याला सिद्ध कसं करता येते सिद्धता बघा लक्ष द्या, आता तुम्हाला सिद्ध कशा प्रकारे करता येते बघा, पी क्यू आणि आर एस हे तर एकरूप झाले, मग पी ओ ओ आर चा एकरूप दाखवता येते, ओ क्यू ओ एस चा एकरूप दाखवता येते, कारण एकाच वर्तुळाचे त्रिज्या आहेत, मग ह्याची बाजू ह्या बाजूच्या एकरूप झाली, ही बाजू या बाजूच्या एकरूप झाली, ही बाजू ह्या बाजूच्या एकरूप झाली, कोणतं त्रिकोण पी ओ क्यू आणि आर ओ एस मध्ये, त्रिकोण पी ओ क्यू आणि आर एस आर ओ एस मध्ये काय काय आर ओ एस मध्ये आर ओ एस मध्ये पी ओ क्यू आणि आर ओ एस मध्ये पी ओ ही बाजू ओ आर च्या एकरूप दाखवायचं, क्यू ओ ही बाजू एस ओ च्या एकरूप दाखवायचं, मग पी क्यू आणि आर एस आर पण काय एकरूप आहेत, पहिले तुम्हाला दिलेल्या पक्षामध्ये जीवा आहे ते एकरूप आहेत, म्हणजे ही बाजू या बाजूच्या एकरूप झाली, ही बाजू या बाजूच्या एकरूप झाली, या बाजू त्या बाजूच्या एकरूप झाली, मग बा 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 कसोटीनुसार ती दोन्ही त्रिकोण काय झाले एकरूप झाले, एकरूप झाले की मग हे कोण ह्या कोणाच्या एकरूप राहते, हे कोण ह्या कोणाच्या एकरूप राहते सॉरी हे कोण ह्या कोणाच्या एकरूप राहते, हे कोण ह्या कोणाच्या एकरूप राहते, मग तुम्हाला हे कोण आणि हे कोण ह्या कोण हे कोण एकरूप असेल, मग कोन्स ए पी एम क्यू समा आणि कंस आर एन एस समा एकरूप येऊन जाते, कारण एक कंस काय आहे एकूण काय आहे एकरूप आहे, म्हणजे कोन्स
PMQ आणि RNS काय एक रूप येऊन जाते, कारण की यास ह्या कोणा एवढंच माप या कंसाचं माप राहते, या कोणा एवढं मास नो सॉरी या कोणा एवढं माप या कंसाचं राहते. लक्षात आलं मग बघा मग आता कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप घेत गेले की लक्षात येते. काय त्रिकोण कोणतं कोणतं त्रिकोण पीओक्यू व त्रिकोण पीओक्यू व त्रिकोण ROS मध्ये ROS मध्ये बघा आता लक्ष द्या काय बाजू बाजू PQ सगळ्यात पहिले काय करू PQ निवडू PQ एकरूप बाजू कोणतं RS कारण का पक्ष जीवा भाई ते ग्रुप आहे लक्षात आले की. त्याच्यानंतर दुसरं काय PO कशात एक ग्रुप दाखवू OR बाजू PO बाजू PO एक ग्रुप बाजू बाजू PO एक ग्रुप बाजू RO कारण कारण काय ते मी आता एकाच वर्तुळाची त्रिज्या एकाच वर्तुळाची त्रिज्या लक्षात आलं मग. त्याच्यात तसेच दुसरी बाजू बाजू PO कशाच्या एकूण दाखवल्या ROच्या तसंच QO एकरूप बाजू बाजू कोणतं OS सॉरी SO OS लिहा किंवा SO सेमच कारण काय आहे मग QO आणि SO एकरूप दाखवल्या कारण काय आहे सेम येते एकाच वर्तुळाची त्रिज्या ह्या दोन्ही आपण सारण सारखंच आहे बरं का. लक्षात आले की मग काय बा आता हे बाजू या बाजू एकूण झाली ही बाजू या बाजू एकूण झाली ही बाजू या बाजू एकूण झाली म्हणजेच बा 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 बसून ठेवून सारे दोन्ही त्रिकोण काय झाले समरूप झाले एकरूप झाले म्हणून म्हणून काय लिहिते इथं म्हणून बा 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 कसोटीनुसार कसोटीनुसार त्रिकोण काय पीओक्यू एकरूप त्रिकोण कोणतं POQ एकरूप ROS झालं दोन्ही काय झाले त्रिकोण एकरूप झाले म्हणजेच त्यांचे कोण पण काय झाले एकरूप होते म्हणून काय ते मग कोण POQ कोण POQ POQ बघा POQ एकरूप कोण ROS हे कोण आणि हे कोण काय झाले एकरूप हे कोण आपणाच्या एकरूप होते हे कोण आपणाच्या हे कोण या आपणाच्या पण आपण काय आहात फक्त एकच एकरूप दाखवायचे म्हणून काय घेऊ आपण हे आणि हेच कोण घेऊ कोणतं POQ आणि ROS एकरूप दाखवले लक्षात आलं मग म्हणून म्हणून काय कोण कंस कंस काय PMQ PMQ कशाच्या बरोबर आहे कोण कोणत्या POQ च्या कोण POQ च्या तसंच कंस कोणतं RNS कशाच्या कोणत्या मापाच्या बरोबर आहे RQS च्या कोण RQS च्या म्हणून आता काय नाव द्या विधान एक कंस PMQ हे कशाच्या एक रूप येते कंस RNS च्या कारण काय ते त्या विधान एक कारण विधान एक वरून विधान एक वरून कारण हे दोन कोण काय एक रूप आहे म्हणजे हे कोण आहे हे कोण एक रूप आहे म्हणजे हे कोण दोन्ही कोण काय होतं
एकरूप होऊन जातील, अशा प्रकारे तुमची सिद्धता झाली. लक्षात आलं मग? अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण बेसिक जे माहिती होती त्या लेक्चरमध्ये पूर्ण झाली. लक्षात आलं मग? अशा प्रकारे मग तुमचं काय आलं, सरळसरळ 3.3 हे पुढच्या लेक्चरमध्ये बघूत मग. तुम्हाला जर माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.